व्हिडिओ व्हायरल झाले ह्या प्रकरणाचे, तेव्हा सरकार झोपेतून जागा झाला, आपापले सगळे मोर्चे घेऊन आणि सगळे प्रदर्शन मांडायला लागले. इतके दिवस सरकार काय करत होतं? दोन आदिवासी, दोन तीन आदिवासी मिळून लग्न त्याचे दीर्घ काढून, ग्रामीणच्या आदिवासी महिलांचे दीर्घ काढून त्यांच्या रस्त्याला फिरवलं, पूर्ण लग्न करून शेतात जाऊन त्याच्या जबरी बलात्कार केला, त्या गॅंगरेप केला, तो सरकार झोपलेला होता का? ज्येष्ठ न्यायाधीशाने सुप्रीम कोर्टात निर्णय दिला आणि दुसऱ्या बाजूला बीजेपी बोलते त्यांनी आम्हाला जजमेंट देऊ नये, म्हणजे काय चाललेलं आहे देशात? जे आता आहे ना, हे पूर्ण भांडवल धारांचं सरकार आहे. इट इज अ कॅपिटलिस्ट गव्हर्नमेंट, ओके, इट इज नॉट अ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. हे दिसायला फक्त आपण लोकशाही पद्धतीने निवडून आणलेले आहेत, पण यांची चामडी गेंड्याची आहे, यांची संवेदना सगळे भूल संवेदना भुललेले आहेत, विसरलेले आहेत. सरकार जरी गेंड्याच्या कातडीचं असलं तरी आज ह्या ज्या आंदोलनामध्ये महिला आलेल्या मोठ्या संख्येने, कोळी महिला होत्या, आदिवासी महिला आहेत, आम्ही मुक्या बैलाला व्यसन फोडून ठिकाण्यावर आणतो, उभ्या या समुद्रामध्ये डोळी टाकून बोट थांबवतो. हा सरकारला व्यसन फोडल्याशिवाय, आम्हाला सरकारला व्यसन फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि कितीही मोठं सरकार असू दे, हे आदिवासी, ही कोळी, ह्या महिला ह्या सरकारला झुकवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं की नरेंद्र मोदी महिलांच्या विरोधी आहे, अगदी बरोबर आहे, कारण की त्याला बायको नाही. जर नरेंद्र मोदीच्या घरात बायको असली असती तर त्याला महिलांची किंमत कळली असती. यावेळेला मी उपस्थित आहे कार्यालयामध्ये. आपण जर पाहिलं मणिपूरच्या घटनेतून अक्षरशः भारत भेटेल आपल्याला दिसतो. आंदोलन होत आहे मोदी सरकार विरोधात, तीव्र निषेध होतो. पाहिलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा देखील आता तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे. जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला शेरू आग आहे आणि त्यांचे सहकारी देखील आहेत, त्यांचं मत काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काही काय सांगाल आज तुम्ही सगळीकडेच ज्या प्रकारे आज घोषणा देत आहेत, पूर्ण देश पेटलेला आहे, काय मागण्या तुमच्या आणि कशासाठी तुम्ही मोर्चा काढला? ह्याच्यात विशेष म्हणजे ह्या प्रकरणाला जवळजवळ अडीच तीन पावणे तीन महिने झाले आणि सरकार गप्प होतो. जेव्हा याचे व्हिडिओ व्हायरल झाले ह्या प्रकरणाचे, तेव्हा सरकार झोपेतून जागा झाला, आपापले सगळे मोर्चे घेऊन आणि सगळे प्रदर्शन मांडायला लागले. इतके दिवस सरकार काय करत होतं? दोन आदिवासी, दोन तीन आदिवासी मिळून लग्न त्याचे दीर्घ काढून, ग्रामीणच्या आदिवासी महिलांचे दीर्घ काढून त्यांच्या रस्त्याला फिरवलं, पूर्ण लग्न करून शेतात जाऊन त्याच्या जबरी बलात्कार केला, त्या गॅंगरेप केला, तो सरकार झोपलेला होता का? तेव्हा सरकारने काय नाही बोबावून केले? आता लोक जागा झाले तेव्हा आता लोक मोर्चे घेऊन झेंडे घेऊन रस्त्यावर धावायला लागले. अडीच दोन महिने सरकारने काय केलं? अरे भाजप सरकार चले जाओ, भाजप सरकार चले जाओ. आपल्या सोबत काही अजून मंडळी आहेत, दादा तुम्ही घोषणा देत आहेत, आता घोषणा देऊन पाहणार नाही, कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे, काय सांगा? 26 जानेवारी 1950 रोजी दादा पुढे माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती केली. आता स्वातंत्र्यपूर्व काळात देखील या देशामध्ये दलित आदिवासी यांच्यावर अत्याचार होत होते, परंतु बाबासाहेबाला जेव्हा समजलं की देशातल्या खऱ्या जनतेला न्याय पाहिजे असेल तर संविधानाची गरज आहे, आज या मोदी सरकारने गेल्या 9 वर्षामध्ये फक्त देशामध्ये नफरत निर्माण करायचं काम केलेलं आहे. एका बाजूला बोलतात बेटी बचाओ आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये जर खरोखर मोदी एका बाजूला ईडीचा वापर करतो आणि सगळी राज्य खालचा करतोय, महाराष्ट्रामध्ये देखील हेच चाललेलं आहे. मणिपूरची माणसं ही हिंदू नाही आहेत का? जर एका बाजूला मोदी बोलतो हिंदुत्व हा आपला हिंदुत्व देश आहे, भारत हा सर्व जाती धर्माचा देश आहे, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, परंतु एका बाजूला मुंह मेराम बगल में छुरी हे जे मोदीचं चाललेलं आहे देशामध्ये, जे गोधराकांड घडलं जवळजवळ 1200 लोकांची हत्या झाली होती त्यावेळेला, आज मणिपूर देखील हजारांहून अधिक माणसं मारले गेलेले आहेत, ते हिंदू नाही आहेत का? हा सवाल मला. आणि दुसऱ्या बाजूला चंद्रसूर सारख्या ज्येष्ठ न्यायाधीशाने सुप्रीम कोर्टात निर्णय दिला आणि दुसऱ्या बाजूला बीजेपी बोलते त्यांनी आम्हाला जजमेंट देऊ नये, म्हणजे काय चाललेलं आहे देशामध्ये? देश धारांचं सरकार आहे, इट इज अ कॅपिटलिस्ट गव्हर्नमेंट, ओके, इट इज नॉट अ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. हे दिसायला फक्त आपण लोकशाही पद्धतीने निवडून आणलेले आहेत, पण यांची चामडी गेंड्याची आहे, यांची संवेदना सगळे भूल संवेदना ते भुललेले आहेत, विसरलेले आहेत. हे जर संघटनात्मक पदावर जर असंवेदनशील व्यक्ती बसत असेल तर देशामध्ये अराजकता मासते, लक्षात ठेवा. सीट इफ द पर्सन इज सिटिंग ऑन द कॉन्स्टिट्यूशन सीट ऑन द पॉवर अँड इफ इज नॉट सेन्सिटिव्ह, याचा अर्थ काय होतो? असंवेदनशील व्यक्ती जर संघटना
संघटनात्मक पदार्थ असेल अशा वेळी काय होते देशात राज्यामध्ये शहरामध्ये प्रांतामध्ये अराजकत माती जाते म्हणजे काय होते कोणाचाही कुठेही कुठल्या गोष्टीवरती तळतंत्र बसत नाहीये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतो ओके तळतंत्र नसतो त्यावेळेला हे लोक फक्त श्रीमंत लोकांना धनधान्य लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी काय होतो सामान्य माणूस दडपला जातो देशोधडीला लागतो अशा वेळी काय होते देशामध्ये रोजगार निर्मिती होत नाही आम्ही मोदी सरकारला पाळूनच राहणार कारण बदल झाल्याशिवाय काही परिवर्तन होणार नाहीये चेंज इज ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ अनलेस देयर इज अ चेंज देयर वोंट बी अ परिवर्तन ट्रान्सफॉर्मेशन रिव्होल्युशन क्रांती घडवायलाच लागेल आता ही वेळ आली आहे वसईमध्ये राज्यामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन झालंच पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आपल्यासोबत यावेळेला शेरू वागत कारण जी घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे कारण ज्या देशामध्ये आपण स्त्रियांना देवी मानतो दुर्गा मानतो लक्ष्मी मानतो त्या देशामध्ये जर स्त्रियांची नग्न करून दिंड काढत असतील आणि त्याच्यावरती जर प्रधानमंत्री 5 मिनिटं देऊ शकत नाही 5 मिनिटं बोलू शकत नाही तर हे कुठे ना कुठेतरी माणुसकीलाच नाही तर मानवतेला देखील काळिंबा फासणारी गोष्ट आणि कुठे ना कुठेतरी देश पेटतोय मणिपूर गेला काही दिवसांपासून पेटतोय तिथला हिंसाचार काही थांबायला मागत नाही तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री अजूनपर्यंत राजीनामा द्यायला तयार नाहीत असं असताना हे सगळं होणार आहे आणि हे जर वेळीच रोखलं नाही तर ह्याला एक वेगळं वळण लागू शकतं आणि देशामध्ये अराजकता होऊ शकते आपल्यासोबत यावेळी शेरू वागत शेरूजी तुमचं मत काय याच्यावरती आणि तुमची काय मागणी आहे जे तुम्ही आता तहसीलदार कार्यालयात आला मगाशी दादांनी सांगितलं का हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे परंतु ह्या सरकारला मला सांगायचं माध्यमाच्या मार्फत की सरकार जरी गेंड्याच्या कातडीचं असलं तरी आज ह्या ज्या आंदोलनामध्ये महिला आलेल्या मोठ्या संख्येने कोळी महिला होत्या आदिवासी महिला आहेत आम्ही मुक्या बैलाला व्यसन फोडून ठिकाणावर आणतो उभ्या ह्या समुद्रामध्ये डोळी टाकून बोट थांबवतो हा सरकारला व्यसन फोडल्याशिवाय आम्हाला सरकारला व्यसन फोडल्याशिवाय राहणार नाही आणि कितीही मोठं सरकार असू दे हे आदिवासी ही कोळी ह्या महिला ह्या सरकारला झुकवल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की नरेंद्र मोदी महिलांच्या विरोधी आहे अगदी बरोबर आहे कारण की त्याला बायको नाही जर नरेंद्र मोदीच्या घरात बायको असली असती तर त्याला महिलांची किंमत कळली असती त्याला संसार नाही त्याच्या त्यांनी जर एखादी मुलीला जन्म दिला असता तर त्याला बाईची किंमत कळली असती हा जग हा देश हा महिलांच्या जीवावर उभा आहे इंदिरा गांधी सारखे बरेचसे मोठे आजही सुद्धा भाजपमध्ये ज्या महिला आहेत त्यांना खरं म्हणजे लाज वाटलं पाहिजे 50 पैकी महागाई वाढली 50 पैसे तर लगेच गॅसच्या सिलेंडरवर बसतात आणि आज कुठे गेल्या महिला ह्यांनी राजीनामा दिला पाहिजे पदाचा राजीनामा द्या असं आम्ही सांगत नाही परंतु भाजप सरकारच्या तुम्ही ज्या पदावर बसलात त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आज आमच्या मृणाल गोले असतील किंवा कॉमेंट गोदावरी बरोबर असतील 50 पैसे महागाई वाढवली का लगेच लाटणी मोर्चा निघायचा पाणीवाली बाई म्हणून आमच्या मृणाल गोलेला ओळखलं जात होतं आज तशा नेतृत्व महिला राहिलेल्या नाहीत आणि हे जे काय प्रकार चालू आहे ह्याच्यामध्ये जबाबदार सरकार आहे जर ह्या आरोपींना फाशीची शिक्षा तात्काळ दिली ठीक आहे तुम्ही कोर्टामध्ये जातायत ऑनली व्हिडिओ आहेत पुरावे आहेत की त्यांनी त्यांची काय अवस्था केलेली आहे कशाची तुम्ही अजून वाट बघता तरी कुठेतरी कायदा याला जबाबदार आहे कारण अशा प्रकारच्या घटना या नवीन नाहीयेत ही आता घटना व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समोर आली कायदा कुठेतरी कमी पडतो या लोकांना भर चौकामध्ये फाशीच नाही तर भर चौकामध्ये जोडे काढून त्यांना मारलं पाहिजे तुम्हाला सांगतो ह्या देशामध्ये असा कायदा होता की जर बाईवर बलात्कार झाला तर तो बलात्कार झालेला आहे का हे महिलांनी सिद्ध करायचं परंतु मृणाल गोरे असतील इतर हे असतील अहिल्याबाई होळकर असतील ह्या लोका जेव्हा लढलं तेव्हा असा कायदा झाला की बलात्कार झाला ह्या पुरुषांनी सिद्ध करून द्यावं मग तसाच हा कायदा बदलला पाहिजे तुम्ही त्याला तात्काळ शिक्षा दिली पाहिजे आणि ज्या ठिकाणी असं होते जर भविष्यात उद्या इतर ठिकाणी घडायचं नसेल तर ह्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा दिली पाहिजे तर कायद्याची वचक राहील बाकीचं काय असेल ते त्यांनी चालवलं पाहिजे परंतु ह्या देशामध्ये जी काय घटना घडली आजपर्यंत काही त्याला ऍक्शन घेतलं जात नाही त्याच्यासाठी जबाबदार हे सरकार आहे आणि सरकार यांना पाठीशी घालण्याचं काम करते दुसरा विषय की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा इतर संघटना किंवा पक्ष मोर्चे काढतात निषेध नोंदवताना निघून जातात हे काय पहिली घटना नाही अशा अनेक घटना घडल्या त्याच्यानंतर पुन्हा हे वातावरण शांत होते आम्हाला असं सांगायचं आहे की जर पोलीस सक्षम नसतील जर कायदा सक्षम नसेल जर देशाचे पंतप्रधान सक्षम नसतील गृहमंत्री सक्षम नसतील आमच्या महिलांच्या ताब्यात द्या अशा आरोपींना आम्ही काय करायचं आमच्या महिला त्यांना एका दिवसात ठिकाणावर आणतील खरं आहे जर सक्षम नसतील मंत्री आणि सरकार आणि सरकारची यंत्रणा आता कुठे ना कुठेतरी देश जो महिलांच्या हातात द्यावा असं कम्युनिस्ट पक्षाचं या ठिकाणी निवेदन आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की हे मोर्चामुळे वसईविरार शहरामध्ये आणि देशामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये काय बदल येईल परंतु कुठे ना कुठेतरी झोपलेला आपण जागा करू शकतो परंतु ज्यांनी झोपेचा सोंग घेतलाय त्याला कसं जागा करणार असा काहीसा प्रकार याच्यामध्ये दिसतोय आता हे पाण्यासारखं ठरेल की प्रधानमंत्री याच्यामध्ये काय भूमिका घेतील
आणि लवकरात लवकर जे कोणी जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणती शिक्षा देतील? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसईवर।